नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत पुण्याच्या मानाच्या गणपतींपैकी मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त आम्हाला मोठ्या भावासारखे असणारे आदरणीय श्रीयुत राजाभाऊ टिकार यांना. राजाभाऊ नमस्कार. नमस्कार. या मुलाखतींच्या संवादाच्या मालिकेमध्ये आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचा इतिहास आहे त्यामध्ये मानाचा दुसरा गणपती तुम्ही अध्यक्ष राहिलेले आहात 15-16 पेक्षा जास्त वर्ष. या तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचा काय इतिहास आहे? किती साली हे स्थापन झालं आणि कोणी स्थापन केलंय? 1892 साली जेव्हा खाजगीवाले ग्वालियरहून परत आले तेव्हा त्याने तिथे सार्वजनिक गणपती ग्वालियरमध्ये होताना बघितला. तर तेव्हा त्यांची कल्पना पुण्यामध्ये असा गणपती व्हावा अशी त्यांची इच्छा होती. तर भाऊसाहेब रांगारी साहेब, गोठोडेकर साहेब आणि खाजगीवाले असे यांच्या ठिकाण सल्लामसलत करून त्यावर्षी आमचे तांबडी जोगेश्वरी मंडळाची स्थापना झाली. 1893 साली झाली. बरं, तुम्ही या गणपती मंडळामध्ये कितव्या वर्षापासून काम करताय, काय आठवतंय? आता माझं वय 71 आहे पण माझं 12-13 वर्ष मला साधारण आठवते. त्या वर्षापासून मी गणेश सेवाचा मला लाभ मिळतो त्याबद्दल मला अभिमान वाटतो. याचा तुमचं बालपण सगळं त्याच एरियामध्ये? त्या एरियामध्ये झालं. मी जोगेश्वरी मंदिरासमोर राहिला असल्यामुळे मी गणपतीची सेवा करत होतो. साधारण मला आठवते 68-69 साली 69 पर्यंत मंदिरात आम्ही 8-10 मुलं होतो. मग आम्ही 8-10 मुलांनी ठरवलं की आपण बालमंडळ स्थापन करावं. हो, बालमंडळ स्थापन केलं, जोगेश्वरी बालमित्र मंडळ. बरं, 68-69 पर्यंत आम्ही 2 वर्ष चालवलं. गणपती 10 रुपयाचा, गणपतीची मूर्ती 10 रुपयालाच मिळत होती. तर ते एक पैसे खिशातले टाकून एक करून छोटंसं 10x10 रूम घेऊन नदीकाठी जाऊन झाडं वगैरे लावायचे, मागे पुढं साधू म्हणून आम्ही बसायचो. बरं, आणि गर्दी गोळा करायचो. तर 2 वर्ष झाल्यानंतर 1970 साली चंद्रयान अमेरिकेने पाठवलं होतं. तो आमचा सीन डोक्यात होता पण पैसे नव्हते. मग आमची मधली फळी म्हणजे सिनियर थोडेसे आमच्यावरचे तिखे बंधू, पारुंडेकर बंधू, गाडगिळ बंधू आणि त्यांचे मित्र आम्हाला थोडा सपोर्ट केला आणि चंद्रयानाचा सेट असा उत्कृष्ट झाला तर ती सगळी गर्दी इकडेपेक्षा आमच्या इथं झाली. मग वरची फळी आणि मधली फळी सगळ्यांनी जरा विचार केला की दोन्ही मंडळ आपण एकत्र करू. मग ते 71 पासून आम्ही मग या मोठ्या मंडळात आम्ही सगळेजण तिथे फळ्या आम्ही तिघं आणि आत्तापर्यंत व्यवस्थित शांतपणे गणपती आम्ही उत्सव साजरा करतो आहे. वा वा वा. तांबडी जोगेश्वरी पुण्याची ग्रामदेवता आहे, मानाचा दुसरा गणपती आहे. या मंडळाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य आम्हाला सांगा. मूर्तीचं फारच वैशिष्ट्य आहे. ही मूर्ती आपण जी आपण बघतो त्यांचा चेहरा, स्त्रींचा मूर्तीचा चेहरा हा गंजिफामधल्या ज्या खेळाचाही आहे त्यामध्ये तो आफ्रिकन हत्तीचा चेहरा ही ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. आणि मूर्ती ही दरवर्षी आपण काय करतो, विसर्जन करतो. बरं, विसर्जन करताना आणि पूर्वी नातू सरदार नातू आम्हाला त्यांची पालखी आम्हाला द्यायची पूर्वी. मग त्या पालखीत बसण्यासाठी आम्हाला उंचीची कसरत होती. उंची कमी नाही पडली पाहिजे, जास्त नाही पडली तर 32 किंवा 33 इंचच उंची व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही 3 महिने आधी मूर्तीची घडवणूक करून, कारण पूर्ण शाडूची मूर्ती आहे त्यामुळे ती आकस्ती किती ह्याचा अंदाजच येत नाही. त्यामुळे ती मेंटेन करण्यासाठी ती कला ते गुळूजकरांची चौथी पिढी आपली हे करत होती. बरं, त्यानंतर ते वारले, त्यांचा मुलगा काही इंटरेस्ट घेईना, माता विठ्ठलगिरी आता ती मूर्ती करतात. ते हुबेहूब तेच रूप, तेच सगळं अंगाचं स्वरूप वगैरे सगळं ते मेंटेन करतात. 33 इंच उंची व्हायला एवढ्या 32 चालेल 33 चालेल. ते नंतर मग त्या गोलव्याला टच होती, त्यात आपला मुकुट बसतो, त्यामुळे तो ती कला मेन आहे. वा 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 वा.
मानाचा गणपती म्हटल्यानंतर काही जबाबदाऱ्या पण असतात, जसा मान आहे तशा जबाबदाऱ्या आहेत. तर तुम्ही या मंडळाचं अध्यक्षपद भूषवताना काय आव्हानं असतात? आव्हानं म्हणजे मानाचा गणपती असल्यामुळे हा साधेपणा पण दिमागदार व्हायला पाहिजे. वा, त्यासाठी तो आम्ही गुलालाचा वापर मंडळात करतच नाही. वा, त्यामुळे गुलालाचा न वापर झाल्यामुळे आणि मंडळाची शिस्त किंवा मिरवणुकीत जी शिस्त आहे तर ती शिस्त आल्यामुळे महिलांचा सहभाग वाढला. बरं, महिला कार्यकर्त्या आमच्यामध्ये सहभागी व्हायला लागल्या आणि मग सहभागी होता त्यांच्यामध्ये मग एक दिवस अख्खा मांडव आम्ही जबाबदारी त्यांच्या दिली की तुम्ही एक दिवस सांभाळा, सकाळी 7 ते संध्याकाळी 7, तर ते त्यांच्यावर जबाबदारी दिली, ते पण तयार होता होतात आणि त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. वा, आता मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे? आता प्रसाद कुलकर्णी म्हणून आहे. नवीन पिढी तयार व्हायला पाहिजे. बरोबर, मागं पुढे कोणीच केलं पाहिजे. आपण इतकं वर्ष बघतो, इतक्या वर्ष सेवा केलीच आहे, सगळ्यांना सेवेचा मान मिळतो आहे आणि व्यवस्थित चालले आत्तापर्यंत जे आहे जी प्रथा आणि जी पद्धत, तर तीच पद्धत आत्तापर्यंत चालू आहे. वा 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 वा. गणेशोत्सव मंडळ ही कार्यकर्त्यांची कार्यशाळा असते असं कायम म्हटलं जातं आणि आधीच्या पिढीनी पुढची पिढी तयार करावी, ज्याला व्यवस्थापनाच्या भाषेमध्ये डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर असं म्हटलं की लय भारी वाटतं, आपल्याला कळतं पटकन. तशा पद्धतीच्या मानसिकतेमधून काम करणारी ही गणेशोत्सव मंडळं आहेत. जगातल्या कोणत्याही मॅनेजमेंटच्या स्कूलमध्ये जे शिकायला मिळणार नाही ते प्रॅक्टिकल नॉलेज, ते वास्तव ज्ञान या गणेशोत्सव मंडळाच्या व्यासपीठावरती शिकायला मिळतं असं अनेक जण नम्रतेने नमूद करतात. राजाभाऊ टिकारांशी संवाद साधून खूप बरं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.